मित्रांनो गायी म्हशींचं दूध वाढवणं ही जगातील सगळ्यात सोपी गोष्ट आहे मित्रांनो ही अशी गोष्ट आहे की आपण जनावरांचं दूध अगदी कुठलाही खर्च न करता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलेही अतिरिक्त प्रयत्न न करता वाढू शकतो आता मित्रांनो हे कसं शक्य होईल यासाठी तुम्हाला एक गोष्ट मी त्या ठिकाणी सांगतो आहे की जेणेकरून तुम्हाला ते समजू शकेल आता मित्रांनो गोष्ट फार जुनी आहे कदाचित ती तुम्ही बालपणी ऐकली सुद्धा असेल मित्रांनो याच्यामध्ये होताच एक वडील असतात की ज्यांचा मृत्यू अगदी जवळ आलेला असतो त्यांना तीन मुलं असतात तर ते एके दिवशी मुलांना त्यांच्या खोलीमध्ये बोलून घेतात आणि त्यांना असं म्हणतात की आता मला माझं मरण त्या ठिकाणी जवळ आलं आहे आता मला माझी जी काय धनसंपदा आहे तर ती कोणाच्या तरी नावावर करायची आहे तर मी ती तुमच्या तिघांपैकी कोणाच्या तरी एकाच्या नावावर करणार आहे पण ते मी कसं ठरवणार की तुमच्या तिघापैकी जो सगळ्यात शहाणा असेल तर त्याला मी माझी सगळी संपत्ती त्या ठिकाणी देऊन टाकणार आहे पण त्यासाठी मी तुमची एक छोटीशी परीक्षा घेणार आहे जो मुलगा या परीक्षेमध्ये पास होईल त्याला माझी पूर्ण संपत्ती मिळून जाणार आहे मित्रांनो वडील मुलांना असं म्हणतात की तुम्ही आता बाजारात जा आणि अशी एखादी मोठी गोष्ट आणा की जिनी माझी पूर्ण खोली भरली पाहिजे पण ती इतकी छोटी असायला पाहिजे की ती तुमच्या खिशातसुद्धा बसली पाहिजे मग मित्रांनो तिन्ही भाऊ आपल्या बाजारात त्या ठिकाणी जातात आणि मग तिघेही काही काळानंतर परत त्या ठिकाणी येतात मग वडील प्रत्येकाला त्यांच्या खोलीमध्ये बोलवतात मग पहिला मुलगा जातो मग त्याने कापड खरेदी करून आणलेलं असतं आणि त्या कापडाची अगदी बारीक घडी त्याच्या खिशात बसवलेली असते मग तो ते कापड पूर्ण खोलीभर पसरवतो पण ते कापड खोली खोलीमध्ये भरण्यासाठी थोडंसं अपुरं पडतं मग वडील दुसऱ्या मुलाला बोलवतात मग तो मुलगा त्याच्या खिशामधनं गव्हाचा भुसा काढतो जो की त्याने त्याच्या खिशात भरून आणलेला असतो आणि मग तो पसरवायला सुरुवात करतो पण तरीसुद्धा काहीतरी खोली ती रिकामी राहत असते मग वडील तिसऱ्या मुलाला बोलवतात मग मित्रांनो तिसरा मुलगा हा अतिशय हुशार असतो आणि जो या दोन्ही भावांपेक्षा थोडासा वेगळा विचार करतो वडील त्याला जेव्हा विचारतात की तू काय आणलेला आहे तर तो सर्वप्रथम वडिलांना म्हणतो की आता सर्वप्रथम तुम्ही सर्व लाईट बंद करा आणि हा दरवाजा त्या ठिकाणी लावून घ्या आणि मित्रांनो त्याने फक्त एक काळीची पेटी आणलेली असते मग तो त्यामध्ये काळी त्या ठिकाणी काढतो आणि ती ओढतो मित्रांनो त्यामुळे प्रकाश पडतो आणि तो प्रकाश पूर्ण खोलीभर पसरतो तर अशा प्रकारे तिसरा मुलगा प्रकाश या गोष्टीने पूर्ण रूम भरवत असतो मग मित्रांनो तुम्ही असं म्हणाल की दूध वाढवायच्या बाबतीत या गोष्टीचा तरी काय संबंध आहे मित्रांनो या गोष्टीचा संबंध अगदी शंभर टक्के आहे मित्रांनो ही गोष्ट अशी आहे की जगातील नव्याण्णव टक्के लोक या दोन्ही भावांसारखाच विचार करतात आणि तिसऱ्या भावासारखा विचार करतात मित्रांनो या गोष्टीचा सारांश जर सांगायचा झाला तर याच्यामधला तिसरा मुलगा हा इतका वेगळा विचार करणारा असतो की तो प्रकाश ही सुद्धा एक गोष्ट आहे आणि ती सुद्धा रूम भरू शकते तर असा जगा वेगळा विचार करतो आणि तो या शर्यतीमध्ये जिंकत असतो मग मित्रांनो असंच काहीतरी आपण वास्तविक जीवनामध्ये करत असतो मित्रांनो आपल्या दूध व्यवसायात सुद्धा अशी एक छोटीशी नैसर्गिक गोष्ट आहे अगदी शुल्लक गोष्ट आहे की तिच्यामुळे आपण जनावरांचं दूध अगदी दहा पटीने वाढू शकतो जिला कुठलाही खर्च नाही फक्त थोडासा वेगळा विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा असतो पण मित्रांनो होतं काय आपण बऱ्याच वेळा त्या दोन भावांसारखा विचार करतो मग दूध वाढवायचं तर साहजिकच आपण चारा खुराक टॉनिक हेच पर्याय त्या ठिकाणी दूध वाढवण्यासाठी याच्याकडे बघतो आणि बऱ्याच वेळा ते देतोही मग याच्यामुळे आपलं दूध वाढतं पण आपण त्यासाठी जास्तीचा खर्च केलेला असतो त्यामुळे वाढलेल्या दुधाचा सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही मग मित्रांनो ती अशी कोणती गोष्ट आहे की ती आपल्याला दूध पण वाढून देईल खर्च येणार नाही आणि ते अगदी नैसर्गिक सुद्धा असणार आहे मित्रांनो ती गोष्ट कोणती आहे हे जर जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला दुधात नेमकं काय असतं तर ते थोडंसं समजून आपल्याला ला घ्यावं हो लागेल मित्रांनो दुधात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे नुसतं पाणीच असतं मित्रांनो त्यानंतर दुधामध्ये फॅटचं प्रमाण हे चार ते आठ टक्के आणि एस एन एफ सहा ते दहा टक्के असतो मग आता या टक्केवारीवरनं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की दुधात सगळ्यात जास्त प्रमाणात म्हणजेच ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के प्रमाणात हे पाणी असतं मग आता साहजिकपणे तुमच्या लक्षात आलं असेल की ती अशी कोणती गोष्ट आहे की जिने आपण दूध वाढू शकतो तर मित्रांनो ती दुसरी तिसरी गोष्ट नसून ती पाणीच असते मग मित्रांनो जर आपण पाण्याचा योग्य पद्धतीनं जर वापर करू शकलो तर मित्रांनो अगदी शून्य रुपये खर्चात कुठल्याही साईड इफेक्टशिवाय जनावरांचं दूध अगदी शंभर टक्के त्या ठिकाणी वाढू शकतो मग नेमकं इथं आपल्याकडनं चूक काय होते की बऱ्याच वेळा जनावरांना आपण आहार देत असताना मग त्याच्यामध्ये हिरवा चारा सुका चारा खुराक पशुखाद्य हे आपण नेहमी मोजून देतो जनावर ते किती खातं याचीसुद्धा आपण काळजीपूर्वक लक्ष ठेवत हो असतो पण मित्रांनो कुठलाच पशुपालक पाण्याचं प्रमाण जनावरांना देत असताना मोजत नाही आणि जनावर किती वेळा पाणी पेतं याच्याकडे लक्ष देणं त्याला योग्य वाटत नसतं मग मित्रांनो हीच चूक आपल्याकडनं होत असते मग मित्रांनो त्यामुळेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला पाण्याच्या आधारित एक असा उपाय सांगणार आहे मित्रांनो या उपायामध्ये आपल्याला पाणीच पाणीच वापरायचं आहे फक्त थोड्याशा विशिष्ट पद्धतीनं पण तुमचं दूध अगदी त्याच दिवशी वाढल्याशिवाय या उपायाने राहणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की हा तुमचा विचार करण्याच्या पद्धतीत सुद्धा बदल करू शकतो कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही दुधाच्या बाबतीत कधीच चिंतेत येणार नाही आता मित्रांनो म्हशींचं दूध फक्त पाण्याने वाढवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यावं लागेल की जनावरांना ला नेमकं एका दिवसाला किती लिटर पाणी लागत असतं मग मित्रांनो जर दुप्त जनावर असेल तर त्याच्या एक लिटर दूध निघणाऱ्या दुधासाठी त्याला चार लिटर पाण्याची आवश्यकता असते म्हणजेच जर वीस लिटर दूध देणारं जर एखादं जनावर असेल तर त्याला जवळपास त्या दुधासाठीच ऐंशी लिटर इतक्या पाण्याची गरज असते पण जनावरांना दुधाव्यतिरिक्तसुद्धा त्यांच्या शरीरांच्या इतरही गरजा असतात त्यासाठी पाणी लागतं तर ते जवळपास साठ ते ऐंशी लिटर डेली लागत असतं मग मित्रांनो एका शास्त्रीय नियमानुसार एका गाईला दिवसाभरात शंभर ते एकशे वीस लिटर पाणी लागतं तसेच एका म्हशीला एकशे तीस ते दीडशे लिटर पाणी लागत मग आता तुम्ही कदाचित असं म्हणाल की आमच्या गाई म्हशी हे तर पाणीच एवढं पिऊ शकत नाही मग आम्ही त्यांना पाणी तरी कसं जास्त पाजायचं तर मित्रांनो त्यासाठी दोन उपाय आपण करू शकतो तर मित्रांनो ते उपायसुद्धा अगदी घरगुती आहेत आणि ज्याला साईड इफेक्ट सुद्धा नाही तर मित्रांनो त्यातला पहिला उपाय की ज्याने जनावर जास्तीत जास्त पाणी पितं तर ते म्हणजे वेगळं काही नसून जनावरांच्या आरामध्ये आपल्याला मिठाचा समावेश करायचा असतो मग मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ज्या काय आपल्या गाई म्हशीला जो काय आपण खुराक चारा वगैरे देतो तर त्यात प्रति जनावराला पंचवीस ते तीस ग्रॅम मीठ आपल्याला आहाराच्या माध्यमातून द्यायचं आहे जे की दिवसातून दोन वेळा विभागून आपल्याला द्यायचं असतं मित्रांनो या मिठामध्ये इतकी जबरदस्त पावर असते की मिठामुळे जनावरांना वेळोवेळी तहान लागते आणि जनावर जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतं आणि जनावर जास्त पाणी पिण्यासाठी दुसरा उपाय आपण असं करू शकतो की ज्या काय आपल्या गावाने आहे, कि का आहेत किंवा ज्या काय आपल्या सिमेंटच्या टाक्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण जनावरांना पाणी देण्यासाठी साठवत असतो तर त्याच्या आतील बाजूस तुम्ही चुन्याचा लेप त्या ठिकाणी लावायला पाहिजे किंवा चुन्याने ब्रशने त्याला पेंटिंग करून घ्यायला पाहिजे मग याच्यामध्ये दोन फायदे असे होतात की जनावराला त्या चुन्यामुळे हळूहळू कॅल्शियम त्या ठिकाणी भेटत चालतं आणि दुसरी गोष्ट या चुन्यामुळे सुद्धा जनावरांना भयंकर प्रमाणात तहान लागते आणि जनावर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो मात्र पाणीच जनावरांना अगदी व्यवस्थित प्रमाणात जरी देऊ शकलो हे दोन उपाय करून तर तुमचं दूध अगदी त्याच दिवशी वाढलेलं तुमच्या निदर्शनाने दिसतं